हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी मान्सूनोत्तर पाऊस पडतोय. मागील 10 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालंय. ज्या शेतात सोयाबीन शेतात उभं होतं त्या शेतातल्या सोयाबीनला जागीच पावसामुळे कोंब फुटलाय. तर सोयाबीन कापण्यात आलं होतं ते पाण्यामुळे सडून गेलंय. कापूस ज्वारी यासह अनेक पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. पावसानं शेतकरी हैराण झालाय. शिवाय शेतमजुरांना देखील याचा फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान होऊन सोयाबीन हातच गेलेलं आहे. शेतकरो इतकं आतूनच नुकसान झालं म्हणजे काही तर येतच नाही. पण आता पुढचं जे काय आहे व्यवसाय समजा धंदा काय खाय प्यायचं काहीच भेटणार नाही. आणि त्या पुढे काय करायचं काही सांगता येत नाही. मायबाप सरकारनं काही जर दिलं तर कसं तरी शेतकरी जीवन. पंढरपूर